नमस्कार. आज आपण बघणार आहे झेंडूच्या फुलांचे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत. मित्रांनो, आपण झेंडूची फुले आपल्या पूजेसाठी देवघरामध्ये नेहमी वापरत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या झेंडूच्या फुलांचा औषधी उपयोगसुद्धा आहे. तर आज जाणून घेणार आहोत हा उपयोग आपण कसा करू शकतो. मित्रांनो, झेंडूच्या फुलांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, त्यामुळं याचा उपयोग बऱ्याच ऑइंटमेंट्समध्ये आणि बऱ्याच क्रीम्समध्ये केला जातो. स्किनवर कुठला घाव असेल, बेडसोर्स असतील, रॅशेस असतील किंवा लहान मुलांच्या डायपरमुळे ज्या रॅशेस येतात त्या असतील, त्या ठिकाणी जर तुम्ही झेंडूचं फूल कुटून लावलं तर स्वेलिंग पण कमी येतं आणि त्या रॅशेस पण कमी येतात आणि शिवाय त्याचे डागसुद्धा राहत नाहीत. किंवा कधीकधी समजा स्वयंपाक करताना भाजलं वगैरे तर तिथंसुद्धा आपण झेंडूचं फूल कुटून किंवा कुस्करून तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांच्या शरीरावर चामखीळ असतात तर त्या ठिकाणीसुद्धा जर तुम्ही या झेंडूच्या फुलांचा रस दररोज लावला तर ते जे चामखीळ असतं ते गळून पडतं. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर झेंडूची फुलं पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि त्या पाण्यानं गार्गल किंवा आपण म्हणतो मिठाच्या गुळण्या आपण कशा करतो तशा त्या गुळण्या करा, त्याच्यामुळं तुमचा दातदुखीचा त्रास कमी होईल. मात्र हे सगळं करताना इतकं लक्षात घ्या की हे झेंडू किंवा ही झेंडूची फुलं तुमच्या बागेतील असणं गरजेचं आहे किंवा ऑर्गॅनिक असणं गरजेचं आहे. जशी मी ही झेंडूची झाडं माझ्या घरी लावलेली आहेत आणि ही पूर्णतः ऑर्गॅनिक आहेत, यावर मी कोणतेही केमिकल औषधांची फवारणी करत नाही. या झाडाबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, ही कशी लावायची, याची केअर कशी घ्यायची, तर याचा व्हिडिओ मी स्मित अवरा या माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे, तर तो पण नक्की चेक करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. झेंडूच्या फुलात फ्लेमिनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळं आपली प्रतिकार शक्ती वाढते. झेंडूचं फूल आपल्याला हृदयरोग, कॅन्सर आणि स्ट्रोक्सपासून पण वाचवतं. आपल्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळं झेंडूचं फूल आपल्याला अर्थरायटिससारख्या म्हणजेच संधिवात वगैरेसारख्या किंवा सूज, गुडघेदुखी यापासूनसुद्धा रक्षण करतं. तुम्हाला काय करायचं आहे, पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन झेंडूची फुलं टाकून ते उकळायचं, म्हणजे थोडक्यात झेंडूचा चहा करायचा आणि तो दररोज प्यायचा आहे. त्याच्यामुळं तुमचा गुडघेदुखीचा त्रास किंवा संधिवाताचा त्रास किंवा सूज कमी होईल. याशिवाय तुम्ही झेंडूची जी फुलं आहेत ती बारीक करून त्या ठिकाणी आपण लावू पण शकतो जिथं तुम्हाला दुखणं आहे किंवा जिथं तुम्हाला सूज आहे, तर त्यामुळंसुद्धा ती सूज किंवा ते दुखणं कमी होईल. बऱ्याच जणांना पोट बरोबर नसल्याची तक्रार असते किंवा पोट झाडणं किंवा अतिसार यासारख्या गोष्टींची तक्रार असते, तर ह्या पचनाच्या समस्येमध्ये झेंडूचं फूल अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी पण तुम्ही झेंडूचा चहा करून पिऊ शकता, म्हणजेच पाणी उकळायचं, त्यामध्ये दोन झेंडूची फुलं टाकायची आणि नंतर तसंच ठेवून ते थोड्या वेळानं गाळून घ्यायचं आणि प्यायचं. जर तुमच्या केसांच्या तक्रारी किंवा केसामध्ये कोंडा असेल किंवा कोणताही त्वचारोग केसांमध्ये झाला असेल, जर तुम्ही झेंडूचा चहानी जर केस धुतले तर केसांच्या ह्या तक्रारी कमी होतात. झेंडूच्या फुलामुळं असं म्हणतात की रात आंधळेपणासुद्धा कमी येतो आणि आपल्या दृष्टीची जी शक्ती असते ती वाढते. झेंडूवर केल्या गेलेल्या वैज्ञानिक अभ्यासावरून कळालेलं आहे की बऱ्याच कॅन्सर सेल्सना झेंडू रोखतो व एक्झिस्टिंग कॅन्सर सेल्स ज्या असतात त्यांना मारून टाकतो. व हा कॉलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर यातून बरे होण्यासाठी मदत करू शकतो. तसेच ज्यांना सर्दी, खोकला, कफचा त्रास आहे त्यांनी हा झेंडूचा चहा दिवसातून 3 वेळा घेतल्यास तुमचा सर्दी खोकला कमी येऊ शकतो, तोही अगदी 2 ते 3 दिवसात. बऱ्याच जणांना मेन्सेसमध्ये त्रास होतो किंवा रेग्युलर होत नाहीत, म्हणजे मासिक पाळी रेग्युलर होत नाही, तर त्यासाठी पण झेंडूचा चहा उपयुक्त ठरू शकतो. युरिनरी इन्फेक्शन व वजायनल इन्फेक्शनसाठी पण झेंडू खूप उपयुक्त आहे.
तर हे झाले झेंडूच्या फुलांचे फायदे. आता आपण जाणून घेऊया याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे. जसं मी आधी पण सांगितलं की तुम्ही चहासारखं पाण्यामध्ये उकळून याचं पाणी गाळून पिऊ शकता, म्हणजेच झेंडूचा चहा. तुम्ही स्वयंपाकामध्ये कलर आणण्यासाठी झेंडूच्या फुलांचा उपयोग करू शकता. त्या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्या तुम्ही हळदीसारखा आपल्या जेवणामध्ये वापर करू शकता. तुम्ही सॅलेडमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकता. सॅलेडवर तुम्ही स्प्रिंकल करून याचा उपयोग करू शकता. केक किंवा पेस्ट्रीज बनवताना पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर बघितलंत ना याचे किती फायदे आहेत. तुम्हीसुद्धा रेग्युलर लाईफमध्ये याचा उपयोग करा आणि त्याचे फायदे नक्की घ्या. या आधी पण मी गोकर्णाच्या फुलाचा चहा याचासुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि त्याचे फायदे सांगितले होते. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.